नदी परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसल्याने नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नदी परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता घुगुस पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी पूल परिसरात पोलिसांची तैनाती केली आहे. सदर पुलाची उंची अगदी कमी असल्याने सदर पूल हा वारंवार बंद पडत असतो. गेल्या पावसाळ्यात हा पूल 7 वेळा बंद झाला होता. नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी सदर पुलाची उंची वाढवण्याची मागणी काँग्रेस नेते सय्यद अनवर यांनी केली आहे. गेल्या काही दिवसाच्या सतत पावसामुळे आपण बघू शकता वर्धा नदीचा खानोरा आणि गडचांदूरला जोडणारा हा पूल मार्ग बंद झालेला आहे. परिसरातील शेतींना याचा खूपच नुकसान झालेलं आहे, फटका बसलेला आहे. यासोबतच ट्रान्सपोर्टिंग आणि नागरिकांना देखील प्रचंड त्रास झालेला आहे. आणि नदीकाठी असलेल्या सर्वांना प्रशासनाकडून अशी विनंती करण्यात येते की त्यांनी सजग राहावं, सावधान राहावं, कारण पाणी चढण्याची शक्यता आहे.